माझ्या नवऱ्याचा डोकं उठवत होती मी दाबत होती मला माहित होत राजिका गोपिका यमुना जमुना काही कोणाला माझ्याकडे ते माल घेऊन बाजारात जाते मी बी गायगायने चार हजार बोलले झेपाची डालकी घेतली पाण्याची बाटली घेतली आणि म्हैशीच्या गोठ्यात गेली एक पाय घरात एक पाय दारात हे लाईन गेले बाई मला काय अंधारा मग जेव बाई मी दूध झाले पडे तू मार पाणी मार पाणी का म्हैस पाशे व म्हैसे तण असतात चार मनात नाहीये कारण कण गेलाय जेवण माझी तू तुझ्या काय लागलो हे का म्हैस जेव बाई मी याला खाल्या पडे का तू मावशी म्हण का मावशी म्हण असतो काय घेत काय हा बाई नाही म्हण मला किडे लावलेला आज पासून नवऱ्याच्या नाचा कुकू लायचा नाही मांडीकरान नाव ना अगं माझ्या डिक्रान कंटेनर केला कुकूला म्हणा समजे माझ्या नवरा जायतो काय नाव साडी ना हा
दुम दड़ा का मन साइन लावे मरे मायना तड़ा का साड़ी काली का आ माया वाला नहीं जाने का वा ए मौसी साली वाली काली चले वाला चला चला स्कूल ना को नंबर 3 स्कूल वो चल रही है वो क्या क्या कह रहा भैया का तू अरे नमस्कार मौसी भाई हां नेके काय घेतलं काय ए मौसी मी काय उगड़ा खिड़के गाँव जावा ये वायना जी ने नवा हाँ सिंगा पंजाब पंगड़ा लाली पंजाब तू साड़ी का इच्छा पर आया हो हाँ जाइए ना बोल के आइए ना माजा मुमल का गरम पंजाब वाले ले लेगा माँ माँ तो साड़ी तो ना कहीं ना मन साड़ी ना भी आधारे में क्यों किया क्षेत्र जामू बाजी
तुझ्या आई कशाला? माझ्या आई स्वयंपाक करायला. मग बाप तुला मलाकडे आलाय. घेतलं काय त्याचं काय पाटील गोधडी गोधडीचं काय कामी संजनाचे शिवाजी महाराज श्री कृष्ण भगवान एकटा सोबत गेल्या महिनादार काय गा मी कृष्ण हायकोर नाही अशी तुला ओळख पाहिजे हो बाबा काय डोक्यात पदरच्या लगेच तुम्हाला माझी ओळख देतो पाठ पगारल्या
तुला लग्नामध्ये सामान बाहेर काढावं मी जन्मचा नवरा नाही तुला काय सुना काय काय नजर तापायचे गेले तुला कधी सोडू करणार ना भाऊ तिकडून येऊ जे ओरिजिनल माल आहे तुझ्याकडे डुप्लिकेट आहे तुम्हाला कळेस ना सौ महिना काय मग पैसे पण येणार अगं सुरू करू याचा अर्थ काय अगं मी दृश्य आहे किंवा नाही असे ओळख्या सुरुवात करू का म्हटलं असे का ऐकून या बाबी कोण थंडीने तुझी दाखी बसली का ते भाऊ अरे मूर्ख मी ते राधेला बोलतो सारे मी बोलल्यानंतर माझ्या मा बोललो राधा बोलत नाही तुझ्या तोंडावरचा पदर जरा दूर आणि राधा थंडीची जोरात पप्पी घे लगेच उपास धरून घेतला अरे अरे कसला कसला उपास तुला रे रोजा रोजा आजकाल बाईच राहिली उलटपट काय असेल संपाचा बोला वाटत नाही जास्त बोलणार नाही डायरेक्टच्या खांद्यावर आठ ठेवला तू मला मारण मारले अरे बाबा तिच्या खांद्यावर आठ ठेवला म्हणजे तिला राग येणार राग आला म्हणजे ती आपल्याशी बोलणार भाऊ तिने बावडी देखील का तू आयता सायता डब्ल्यू डब्ल्यू एफ ना पैलवान येतो मायानं ते आशी मी कधी धरले तर फपा खप घालणार लावा तिकडे फोन मारा म्हणजे कधी जातात अरे बाबा असू दे किती केलं तर ती बाई आहे आपण मग आहे अरे हो दादा बाई पासून तर पण जमशे असं बाय दा शिबिर आणि ती बाई होती का घाबरू नको दा मी उभा आहे तुझ्या पाठीशी देख बरं बाई तुला भरोसा जाय ना नाही तर तू तिथे जोडलं लाव तू पहिलं लाव नाही 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 तसं होणार नाही ना तू माझा प्रे भक्त आहे तुला सोडून जाणार नाही हिंमत गण म्हणा मा काय झालं ताकदा बुरी पडा निघाली माझी घेऊन जाय ताकद अरे तू बोल रे ठेव नाही रे ठेव खांद्यावर ए जंगी आरे नो ए बापाय खा जरा
खांद्यावर ठेवला अरे ओ नालाय चला आता उभ्या सर नालाय परक्याची बाळबेटी बोलाव कसं चालव कसं वाटले पाळगले घेणार गेलं चला गेला आणि गेला आणि खुशालपूरच्या खांद्यावर ठेवला भाई अरे परक्याची बाळबेटी बोलाव कसं चालव कसं बरं झालं की त्या नवऱ्यांनी पाहिलं नाही नवरा खेळायला जायल अरे मोठा सणा सुद्धा माणसांनी चांगला तुमला पुरीला खांद्यावर हात ठेवून तुला शरम वाटत नाही का खेळा गेला गेला खुशालपूरच्या खांद्यावर हात ठेवला बाई अरे बोलाव कसं चालाव कसं वळत नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही सला गेला गेला खुशालबाईच्या आम्हाला राग वगैरे येत नाही का बरं सामाई नाही हिमालय मध्ये होतो बरं बाबाजी बरं बाबाजी तिकडनं परत जिवंत वापिस आले अरे माझ्या अंगावर पूर्ण बर्फ झाला होता कस काय फोडला गेली कॅप्टन ठोकावून गेलं बाई सहा महिने राग आहे ना कपाटात ठेवून येतो राग घरी राहू दे भाऊ असं पिरावं लागतो ना म्हणून राग घरी ठेवावं लागतो असं का राग नाही ठेवला काय काय गडगड गडगड काहीच नाही काही तो काका तोडला कसा मागतो ना मी गतीनं तर तोडी फेट पहिला चिंता करू नको त्याला सात जायचे पाचच राहायचे पहिला मागे झुंगी जाणार मागे तो एवढं करा ठेवला ठेवला आला करा नाही ठेवला आला करा नाही ठेवला आला करा नाही मला आठ नाही का ते ब्रेक लागते झाला काय झालं पुढे जाऊ द्या ना बाई ठेवायचा पुढे ठेवायला लावतो मला काही माहिती का काय आम्ही दोघ जण बाईवर बसू बाईवर नाही बाईक वर हा बाईक वर जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या बाई त्याचा सोडा तुमचं धरा बोललो चाललो बरं आम्ही या बाजारात मुख्य व्यापारी आम्ही माल खरेदी करण्याकरता या ठिकाणी आलो बरं तुम्ही विकायला का आणलं आमच्याकडे विक्रीला दूध आहे दूध आहे किती लिटर असं 15-20 लिटर आय काही लोक केवटचं दूध भरून घेतात 15 लिटर दूध राहिलं का त्याच्यात 5 लिटर पाणी शेपालून देतात खुशाल करे घर वाटत तुमच्या स्वतःच आहे ना तुमचं मालक्या ना